गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा प्रियंका इथं माझ्यापाशी आहे, आज मी व्हिडिओ बनवायला घेतलाय। कारण आहे ना, तुम्ही पण विचारतायत ताई प्रियंका तुमच्याकडे का आहे तर व्हिडिओ का दिसत नाही, तर म्हणलं आज एक व्हिडिओ बनवावं आणि तुम्हाला सांगावं की प्रियंका माझ्यापाशी आहे। आणि जसं की भावड्यांनी काल व्हिडिओ बनवून टाकला की प्रियंकाला मी ताईकडे सोडून आलोय, चाललो होतो सावळीला सोडवायला, पण तिथं ताईने थांबून घेतलं ही ती सांगितलं, तुम्ही तर बैठलाच असेल व्हिडिओ। तर इथं मी प्रियंकाला ठेवून घेतले आणि भावड्या माघारी गेलेला आहे। तर त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, वर मान कर प्रियंका, लय खाली मान करू नको, टेन्शन घेऊ नको मी आहे। आणि त्या दिवशी काय झालं विषय, तू गुरा असं मान खाली केलं, मी बोलायची कशी ग, खाली मान करू नको ना। तर विषय काय झाला माहितीये का, त्या दिवशी भावड्याने तर सोडून गेला आणि मी भावड्याला जाऊ नको म्हणलं होतं, राग राग कुठं जाऊ नको, हिला सावळीला सोडवायला तर निघूनच नाही दिलं, मी माझ्यापाशी ठेवून घेतलं आणि तू पण जाऊ नको म्हणलं, पण ती मला म्हणला मी आलो ताया गावातनं म्हणून ती भावड्या तिकडे बारामतीला गेला। तर त्या दिवशी आम्ही किती काळजी केली माहिती आहे, असं सांगून गेला की आलो गावातनं म्हणला, राधिका आणि ओमला त्याच्या बरोबरच होते, दुर्गाला आणि पेवड्याला, सॉरी प्रियंकाला मी इकडे घेऊन हे ना रडायला लागलं, म्हणून मलाच काय बोलावं ते कळलं नाही। रडू नको ना तू, आल्यापासून तिला समजावून सांगते, जास्त टेन्शन घेऊ नको, स्वतःच्या तब्येतीकडे ध्यान दे, किती खराब झाली, जेवण बिवण टायमाच्या टायमाला पोटभर करून दणदणीत राहा, जास्त गोष्टीचं टेन्शन घेत जाऊ नको। होत असतात नवरा बायको तर आता थोड्या थोड्या गोष्टीवरनं असं रागवायचं नसतं, त्याच्यामुळे मी भावड्याला काल फोन करून त्याला समजावून सांगितलं, बोलले त्याला की प्रत्येक घरात होतच असतं, नवरा बायको म्हणल्या भांड्याला भांडे लागतच असतं आणि तुम्ही होतच असतं या, ते काही इतक्या लहान लहान गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, कुठं म्हणतोय रगेलपणाच केला नाही, ऐकलंच नाही, ती जमणारच नाही, मग ते तेवढ्या पुरतं असतंय, तुम्ही रागवा फुगा रुसा तेवढ्या पुरतं, असं आणून सोडवायचं हे त्याचं चुकीचं होतं, त्याने नव्हतं आणून सोडवायला पाहिजे, मला पण कळतंय, पण आता त्यांनी आणून सोडवलंय, ती चालला होता सावडीला, पण मी त्याला तिकडे जाऊन न देता इथं माझ्यापाशी थांबवून घेतलं, ते मला बरोबर वाटतंय, कारण जर तिकडं गेली असती तर हिचा भाऊ सोन्या ती त्याची शाळा चालू आहे ना, इथं येऊन आता त्याच्या पप्पांचं ऑपरेशन झालंय यांच्या, तर त्यांच्या डोक्याला टेन्शन, त्या पोराच्या डोक्याला टेन्शन, त्या शाळेचं बघायचं, पप्पाचं बघायचं, काय हिचं बघायचं, परत अजून त्याच्यामुळे मी ह्यांना तिकडे जाऊन दिलं नाही, माझ्यापाशी ठेवून घेतलं। तर आता हे माझ्यापाशी असं आनंदात राहणं आणि असं राहणं ही म्हणजे थोडंसं अलग अलग आहे, जर आनंदात आणून सोडलं असतं महिनाभर राहू द्या काय सुद्धा वाटलं नसतं, पण आताही त्याने राग राग आणून सोडवलंय म्हणून मी त्याला फोन केला आणि म्हणलं येऊन दुर्गाला आणि प्रियंकाला घेऊन जा म्हणलं, कारण इथं किती दिवस तू ठेवणार आणि असं राग राग बरोबर नाही ठेवणं, त्याच्यामुळे मी त्याला काल समजावून सांगितलंय बघा। तर आता काय करतोय काय माहिती, राहू दे म्हणला तिला दोन चार दिवस, कळण आर कळण, पण तुम्ही नवरा बायको ते एकमेकाला समजून सांगायचं, हिने चुकलं म्हणायचं, त्याने चुकलं म्हणायचं, समजून घ्यायचं एकमेकाने, का असं आणून सोडून तू तिकडं मी इकडं कुठं असं जमत असतं का, तुम्ही पण सांगा कमेंट करून नक्कीच, उग काहीतरी येड्यावानी करायचं, तेच मी त्याला समजावून सांगितलं काल, बराच उशीर सांगितलं, बर बघू म्हणला उद्या, म्हणलं आज ये नाही तर उद्या येण घेऊन जा म्हणलं, असं तो आनंदात आणून सोडलं असतं माझ्यापाशी महिनाभर राहू दे काय सुद्धा अडचण नाही, पण हिच्या पण डोक्याला टेन्शन, हिने सारखं बारीक तोंड करून बसायचं आणि टेन्शन म्हणलं की डोकं हे दुखतंच, आधीच आमचं हिज स्वीटीचं आणि माझं, ही डोकं हातपाय आणि ही नर्ड, असं जॅम झालंय ना लय दुखतं, रोज आम्ही गोळ्या खातोय आणि त्याच्यातून ही टेन्शन म्हणल्यावरती जास्तच अजून दुखतं या। तर काय मला तर काय बोलावतीच कळ नाही, तरी सुद्धा मी भरपूर असं चांगल्या पद्धतीने हिजा देखतच समजून सांगितले, सांगितले का नाही ग, तुला काय वाटतंय मग, मी सांगितलेलं बरोबर सांगितलं चुकीचं सांगितलं, चुकीचं सांगितलं मग का कायच म्हणा नाही, रडू नको टेन्शन घेऊ नको, मी हाय समजून सांगायला, दाजी आहेत पाणता ते आहे सगळे आहेत समजून सांगायला, आई पण सांगते यार असं असतं का, मी म्हणते तुम्ही घरी जाचा तू तर तिकडे गेला ताईकड घेऊन,
म्हणजे त्याचं म्हणणं होतं इकडं पण यायचं नाही अगं, वामडाला थंडी वाजायला लागली, राधिका रडायला लागली, त्याच्यामुळे त्याने गाडी हिथून वळवली, कारण आपल्याच गावातून सावलीला पुढं रस्ता जातो या करमाळ्याकडे, त्याच्यामुळे त्याने हिथं गाडी वळवली आणि मला फोन केला, ताये डीपीपाशी ये, मी आलो या पोरांना घेऊन जा. मी नुकतीच गोळी खाल्ली आणि झेंडूआम लावून झोपायला लागले होते, तेवढ्यात फोन आला, पडदेशी गेली तिथं, दाजी म्हणत होतं त्यालाच खाली बोलव, तू गेली तर ती तिथून तिकडं जाईन, तू नाही गेली तर येईन इकडं. पण मला वाटलं जर मी पण नाही गेली तर म्हणेन राहू दे, ताय पण याय नाही इथं गेल्यावरती दाजी काहीतरी म्हणते, त्याच्यामुळे ते इकडं आला नाही, म्हणून तिथून तिकडंच परत सगळ्यांनाच घेऊन जाईन म्हणलं, ते थांबायचं नाही, त्याचा राग मला माहितीये, त्याच्यामुळे मी डीपी पतवर गेली आणि राधिकाला नोमडाला त्याच्याच गाडी बसवलं, त्या दोघांना घेऊन जा म्हणलेला, त्याला त्याच्याच गाडी बसवलं आणि प्रियंकाला आणि दुर्गाला घेऊन आले, त्याला चल चल म्हणला, आलो म्हणला आणि आलो म्हणून ती बारामतीला गेला, ती पण कसा गेला गावात ना, आलो म्हणला आम्ही इथं काळजी करतोय, फोन लावल्या भावड्या कुठे, आलो म्हणला गावातनं, नंतर ना फोन लावती पांडूला फोन लावला, सांगितलं भावड्या आला इथं प्रियंकाला सोडून गेलाय असं असं म्हणला, भावड्या त्याला फोन लावतोय, त्याने फोन करून ठेवला बंद, मग माणसाला काळजी लागते का नाही, दोन लेकरं त्याच्यापाशी, ती एकटाच राग राग गेलेला, त्याच्यामुळं मग मी केशवला फोन लावला, म्हणलं पोपळजला गेला तर काय सांगता येत नाही, जाईन बहुतेक, केशवला म्हणलं केशव भावड्या आला तर लगेच सांग म्हणलं फोन करून, इथं काळजी लागली, दोन लेकरं संग इथं राग वायता, रागन भीक मागा असतो, रागात कुठलाच निर्णय घेऊ नये माणसानी असं मला वाटतं, पण असू द्या काय असन ते. नंतर ना तात्याला फोन केला, तात्या म्हणलं पोपळजला पण नाही गेला, तात्या पण फोन करत होता केशवला, आम्ही दोघांनी पण केला सांगितलं तात्याला, उशीर फोन, आम्ही दोघं पण त्याचा ट्राय करत होतो, लागत नव्हता, प्रियंकाचा मोबाईल त्याच्यापाशीच होता पण सायलेंट होता, त्याच्यामुळं काय त्या फोनचा आवाज येत नव्हता, त्याला त्याने काय उचलला नाही आणि फायनली अर्ध्या पाऊण तासात त्यांनी फोन उचलला, ती डायरेक्ट बारामतीत घरी गेल्या आईपाशी. मग म्हणला हा आलोय ताई, मी घरी म्हणलं राधिकाकडे, राधिका बरोबर बोलली, आई बरोबर बोलली, तेव्हा म्हणलं असू दे, ही दोघं माझ्यापाशी आहेत व्यवस्थित, लेकरं भावडे आलेत व्यवस्थित तुमच्यापाशी, राहू दे म्हणलं, राग शांत होतो आणि राग तरी कशाचा, एवढ्याशा गोष्टीवरनं कुठं राग असतोय का नवरा बायकोचा, काहीतरी चूक आपलं काय, म्हणला रगीलपणा केला ना, ऐकलं नाही ना, असं सांगितलं तसं सांगितलं, तर मला हे काय पटलं नाही त्याचं कारण सांगायचं, असं मला तर वाटतंय की नव्हतं इतकं रागवायला पाहिजे त्याने एवढ्याशा गोष्टीवरनं, ती पण म्हणते परत नाही अशी करणार, दुखत होतं, चुकलं असं तसं, मग त्याने समजून घ्यायला पाहिजे. आणि बाकी जर काय म्हणलं, तुम्ही सगळे विचारत होता, सांगत होतात म्हणजे प्रियंका ताई तुमच्या पशी आहे का, हाय तर तुम्ही दाखवत का नाही, दुर्गा माझ्या व्हिडिओ दिसत होती काल, मी व्हिडिओ बनवलेला, झाडं लावलेली नाही का, माझ्या सासूबाई आलेल्या रानात, ते सगळं व्हिडिओ मी बनवलं होतं, त्याच्यात दुर्गा दिसलेली पण प्रियंका नव्हती दिसली, प्रियंका घरात झोपलेली आणि मी बाहेरच्या बाहेर सगळं व्हिडिओ बनवलं होतं आणि म्हणलं कशाला उगं सांगायचंय नाही का, की बाबा आणून सोडवलं येते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नव्हता पण भावड्याचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही पण विचारायला लागलात, त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ बनवायला घेतलाय, तू काय रडू नको, टेन्शन घेऊ नको, येईन भावडे आज तुला घेऊन जाईन, नाही आला तर मी फोन करते सांगते त्याला, काय प्रियंका मी सांगते त्याला फोन करून, काल कसा केलता मी करते ना, पूजेच्या मोबाईलवर करते, हाय काल व्हिडिओ बनवलेला त्याचं एडिटिंग करतोय ती कालच्या घरी, तर मी त्याला फोन करते अजून बोलते, काल पण मी पूजेच्याच मोबाईलवर फोन करून बोलले होते कारण त्याचा मोबाईल बंद होता, म्हणला ताई मी एडिटिंग करतोय, त्याच्यामुळे मोबाईल बंद ठेवलाय, फोन आला की उगं बोलत बसावं लागतं, मग ते सगळं लक्ष इकडं जातं, तिथं काय चाललंय ते कळत नाही मला, त्याच्यामुळे बंद केलाय आणि मग आता पण मी पूजाच्या मोबाईलवर फोन करते आणि बोलते पूजाला आणि भावड्याला पण, तर आज तात्या शूटिंगला गेलाय बाहेर, तात्या काही घरी नाही, तर शंभू ही सगळे बाकीचे शाळेत गेले, तर पोरं दुपारनं येत आणि शाळेतनं घरी आणि आई आपा तर काही इकडंच आलेत पोपळजला, त्या दिवशीच गेलेत तात्या, दिंडी निघणार आहे वारी, तर वारीत जातात आपा, तर आपा गेलेत पोपळजला, आई हाय तिथं, आई पूजा भावड्या लेकरं हे सगळे येत, फोन करते आईला पण बोलते आणि भावड्याला पण बोलते आणि नंतर ना मग सांगते तुम्हाला पण, तर प्रियंका आहे इथंच माझ्यापाशी, मी त्याची काळजी घेते आणि ते दुर्गाची काळजी घेते, दुर्गा आंघोळ घातली तिला, ते झोपले निवांत बघा, आता सकाळचे 12 वाजत आले तर, आणि स्वीटी पण कॉलेजला गेली, दाजी तिला सोडवायला गेलेला, आज अजून काही आलं नाही, तर आज बुधवार दिवस आहे, त्याच्यामुळं गावातच इकडं तिकडं आणि ते काय काय ग निघलंय ते
काही एक योजना आली या लाडकी बहीण काहीतरी योजना आली, त्याची कागदपत्र ती काढायची, काय फॉर्म भरायचा काय आहे ना ते बघतो म्हणले, तर तीच काहीतरी करत असते ना, त्याच्यामुळे दाजी पण अजून काही आलं नाही. तर आता सध्या मी, प्रियंका आणि दुर्गा आम्ही तिघीच आहे तिथं. दुर्गा पण झोपली आणि आम्ही दोघी जण बसलो, जेवायलाही घातलं तिला, सगळी कामं पण आम्ही आवरलेत बघा, जेवण पण पोटभर करत नाही, उगं टेन्शन घेत बसते. तर असू द्या, मी हिला पण समजून सांगते आणि भावड्याला पण समजून सांगते, आणि लवकरच प्रियंका जाईन बारामतीला. काही चुकलं असलं तर माफ करा.